बातमी आहे सांगलीतून। सांगलीत नाकाबंदी वेळी 63,50,000 रोकड सापडली आहे। एका कारसह 63,50,000 रोकड हस्तगत केली आहे। विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 100 फुटी परिसरात नाकाबंदी दरम्यान एका इनोव्हा कारची झडती घेतली असता यामध्ये 63,50,000 रोकड आढळून आली। याबाबत एपीआय अमित कुमार पाटील यांनी रकमेबाबत विचारणा करता इनोव्हा मध्ये असणाऱ्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तर आलं नाही, त्यामुळे इनोव्हा कारसह 63,50,000 रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला बोलावून या रकमेबाबत माहिती दिली आहे। अधिक तपास विश्रामबाग पोलीस करतात।